गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायची. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी माझं काम भले आणि मी भला, मी जास्त काही कोणाच्या कॉमेंट्स कुणी केल्या तर त्याला उत्तरं वगैरे देत बसत नाही. ज्याचा त्याला लखला आपलं आपलं काम भले असं करून मी माझा पुढं जात असतो. परंतु गेले 3-4 दिवस माझ्याबद्दल सातत्याने इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि काही बाबतीमध्ये प्रिंट मीडियामध्ये पण बातम्या आल्या. मी त्या बातमीला जास्त महत्त्व दिलं नाही, कारण तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहात, तुम्ही जर बारकाईने बघितलं तर तसा त्या बातमीशी माझा अर्थार्थी दुरान्वयी देखील संबंध नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री मी फक्त 1999 ते 2004 साली नव्हतो, त्याच्यानंतर ज्या ज्या सरकारमध्ये काम केलं त्यांनी मला पुण्याचा पालकमंत्री ठेवलं. अपवाद फक्त मी सरकारमध्ये नव्हतो, तो काळ होता. आणि त्याच्यामुळं नेहमीच माझी कामाची पद्धत असते की ज्या जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावर असेल त्या जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत. त्याच्यामध्ये ॲज अ गार्डियन मिनिस्टर या नात्याने ज्या काही आढावा बैठका घ्यायच्या असतात, मी आत्ता पण उपमुख्यमंत्री 100 दिवस झाले होऊन गेलो, त्याही वेळेस तुम्ही बघताय की माझ्याकडं अनेकदा अनेक बैठका चाललेल्या असतात, अनेक मिटिंग अनेक आढावा आम्ही घेत असतो. आणि त्या कामाला कशी गती देता येईल, काही प्रॉब्लेम असतील सर सॉल्व कसे करता येतील, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असतो. थोडंसं सुरुवातीला पत्रकार मित्रांनी बातम्या पण दिल्या, अजित पवार वित्त नियोजन खात्याचा मंत्री आहे, या खात्याचे आढावा घेतो, त्या खात्याचा आढावा घेतो. वास्तविक आढावा घेतला म्हणजे काही जो त्या खात्याचा मंत्री असतो त्याचा काही काढून घेतला अशातला होत नाही. उलट त्या मंत्र्यांना पण कधी कधी एखादी गोष्ट फायद्यासमुळं थांबलेली असते, कधी एखादी गोष्ट प्लॅनिंगनी काही प्रश्न निर्माण केलेले असतात, कधी एखादी गोष्ट काही आणखीन कुठल्या डिपार्टमेंटचा प्रश्न येतो तिथं थांबलेली असते, कधी एखादी मिटिंग झाल्यावर पाठपुरावा होत नाही म्हटल्यानंतर थोडंसं ते साईडला काम पडतं, असं होऊ नये म्हणून आम्ही ते आढावा घेत असतो. आणि तसं पुण्यामध्ये देखील मी नेहमीच आढावा घेतो. पुण्यातल्या पत्रकार मित्रांना माहिती आहे, पुणेकरांना पण सगळ्यांना माहिती आहे. परंतु आत्ता मधी एका रिटायर IPS ऑफिसरनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाच्या बद्दल सातत्याने काही ना काही बातम्या यायला लागल्या. आणि पार त्याच्यात अजित पवार आता अडचणी येत, अजित पवारांची आता चौकशी करा, अजित पवारांनी असं केलं, अजित पवारांनी तसं केलं, मी काही केलं नाही. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की त्याच्या संदर्भात मी एक क्लिप बघितली एका चॅनलला, तत्कालीन विभागीय आयुक्त आणि राज्य शासनाचे म्हणजे दिलीप बंड यांनी सविस्तर स्पष्टीकरण केलं. त्याच्यामध्ये सदर प्रकरणातील कागदपत्रांचं मी अवलोकन केलं, ते बघता 2008 साली हे प्रकरण सुरू झालेलं होतं. पत्रकार मित्रांनो, 2008 साली हे प्रकरण ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस आता काही जणं